केज येथील नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर कौटुंबिक कलहातून सख्या भावानं कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. नायब तहसीलदार आशा वाघ सोमवारी सकाळी तहसील कार्यालयात असताना ही घटना घडली आहे. आरोपीनं आशा वाघ यांच्या मानेवर आणि डोक्यावर वार केले असून त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. नेहमीप्रमाणे आशा वाघ या सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास कार्यालयात आल्या. त्यानंतर त्यांचा सख्खा भाऊ मधुकर दयाराम वाघ वय वर्ष 45 हा देखील कार्यालयात आला. त्यानं काही कळण्याच्या आत कोयत्यानं बहीण आशा यांच्या मानेवर आणि डोक्यावर प्राणघातक हल्ला केला. याच अवस्थेत जीवाच्या आकांताने आशा वाघ शेजारी संजय गांधी निराधार कार्यालयात पाहिल्या. उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी व नागरिकांनी हल्लेखोर भाऊ मधुकर यास पकडून ठेवलं आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय आणि आशा वाघ यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्यांना उपचारासाठी आंबेजोगाई शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. हल्लेखोर मधुकर वाघ आणि नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू आहेत. शेतीच्या आणि अन्य वादातून त्यांनी टोकाचं पाऊल उचललंय. तहसील कार्यालयात घुसून सख्या बहिणीवर हल्ला केल्यामुळे पोलीस प्रशासनानं मधुकर याला ताब्यात घेतलं आहे.